मला असं वाटतं हे स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा प्रकार आहे. मराठा समाजाने या महाराष्ट्रात 58 मोर्चे काढले. कुठं साधं कोणाकडं डोळे वर करून सुद्धा या समाजाने बघितलं, तशी त्या समाजाची शक्ती आहे, ताकद आहे. कुठं साधं कोणाला खर्चटलं सुद्धा नाही सगळ्या मोर्चामध्ये. जर करायचं असतं ना मराठा समाजाला, तर या महाराष्ट्रातल्या जे जे कोणी शक्ती अशा पद्धतीने विरोध करते त्यांना नीट करायला फार वेळ लागत नाही. परंतु मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने सगळं आंदोलनं मागच्या कित्येक वर्षांना चालवलेलं आणि येणाऱ्या काळात ही चालवेल. न्याय मिळवण्यासाठी मराठा समाज प्रयत्न करेल असं एकंदर मराठा समाजाची भूमिका आहे. भुजबळांना जे एकट्यांना धमकी द्यायची गरज काय पडली? कारण जे सगळं होईल वैधानिक मार्गाने होणार, त्यामुळे धमक्या देऊन विरोध करून किंवा पाठिंबा करून काही होणार नाही. जे काही होईल वैधानिक मार्गाने सगळ्या गोष्टी होणार. काही दिवसांपूर्वी राऊतांनी पेन्शनच्या संघटनेवरती जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. आजपासून सरकारी कर्मचारी संपावर जातात. निघेल त्याच्यासाठी निघालं पाहिजे असा आग्रह आहे. आता केंद्राचं धोरण वेगळं, राज्याचं धोरण वेगळं. आरोग्य यंत्रणेवर ताशेरे ओढले होते, त्याच्यानंतर विधानभवनाच्या बाहेर एक आज बॅनर लागलेला आहे. एक सामान्य रुग्णाची किडनी तस्करी जे लोकशाहीने उघड केलेलं होतं त्यावरतून एकंदरीत आज प्रश्न उपस्थित केला की नेमकी काय कारवाई झालेली आहे. नाही सरकार असं काही कारवाई करतच नाही. या सरकारला खरोखरच जनतेची किडनी काढून घ्यायची काय अशा प्रकारची स्थिती आहे. सरकारकडून कोणावर कारवाई? सावंतांच्या आरोग्य हिंदी में करने देना सर, हिंदी में जानना चाहेंगे. भुजबल ने कल कहा है कि उनको थ्रेट है, लाइफ थ्रेट को लेकर. बिल्कुल ये सब गलत बात है. भुजबल जो खुद का महत्व बढ़ाने के लिए सब बातें कर रहे हैं, समाज में बहुत ओबीसी के मसीहा बताने का प्रयास कर रहे हैं, लेकिन कोई ओबीसी के खिलाफ भी नहीं है. कोई मराठा समाज थोड़ी कहता है कि ओबीसी के खिलाफ रहे हम. जो कोई मराठा समाज में आंदोलन हो रहा है सब कोई ऐसा कोई ओबीसी के खिलाफ तो रहने का सवाल नहीं आता, क्योंकि हम सब भाई भाई है. मराठा समाज अगर कोई करना चाहता था हिंसा तो मराठा समाज ने 58 मोर्चे लाखों लोगों के निकाले. लेकिन कहीं थोड़ा भी मराठा समाज ने कभी आग भी उठाता किसके तरफ देखा नहीं. वैसे देखा जाए तो मराठा समाज में वो शक्ति है, ताकत है, लेकिन मराठा समाज हिंसा पे विश्वास नहीं रखता. सर जरांगे पटेल ने कहा है कि भुजबल से सरकार डरती है, इसकी वजह से इस तरह की भाषा का प्रयोग किया. हो सकता है, हो सकता है, क्योंकि भुजबल सरकार के कैबिनेट जिम्मेदार मिनिस्टर होकर भी ऐसी बात करती है तो सरकार के जो मिनिस्टर जो कैबिनेट में डिसीजन होता है उसके खिलाफ भुजबल बात करती है तो सीएम साहब ने उस पर कार्रवाई करना चाहिए. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.